महाराष्ट्राला पाणीदार राज्य बनवण्यासाठी पुढील 2 वर्षांमध्ये संपूर्ण राज्यात पाणलोट विकासाची कामे सुरू करण्यात येतील. सर्वांनी त्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन पाणी फाउंडेशनचे प्रणेते अभिनेते आमिर खान यांनी केलंय. सोलापूरमधील भागाईवाडी गावामध्ये आमिर खान यांनी वॉटर स्पर्धेचा शुभारंभ केलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी पाणी फाउंडेशनचे प्रणेते अभिनेते आमिर खान हे उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीमध्ये आले होते. पाण्याला जर कुठेही 2 वस्तूंमधील अंतर दिसले तर तिथे ते घुसून अंतर जास्त वाढवतं. त्यामुळे गावामध्ये कधीही दुरावा आणि अंतर पडू देऊ नका असा उदाहरणासह सल्ला त्यांनी यावेळी दिलाय. आपण पाणी आज जर जिरवलं तर त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीला होणार आहे. आपल्याला आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. त्यासाठी सर्व मतभेद विसरून कामाला लागा आणि राज्याला दुष्काळमुक्त करा अशी साद त्यांनी गावकऱ्यांना घातली आहे. सत्यमेव जयते वॉटर कॅम्प स्पर्धेमध्ये राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या गावाला 50 लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला 30 लाख आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गावाला 20 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. तसेच भाग घेतलेल्या 30 तालुक्यातील गावांना देखील बक्षिसे मिळणार आहेत. आमिर खान यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांची पत्नी किरण राव, डॉक्टर अविनाश पोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ये जो काम आप लोग कर रहे हैं दोस्तों, पाणलोट का जो काम कर रहे हैं आप, ये आप अपने लिए कर रहे हैं, अपने गांव के लिए कर रहे हैं, महाराष्ट्र के लिए कर रहे हैं. हम सबका ये सपना है, हर महाराष्ट्र का ये सपना है कि महाराष्ट्र जो है वो दुष्काल मुक्त हो और पानीदार हो. इसके लिए हम कर रहे हैं. लेकिन एक और चीज है जिसके लिए हम ये कर रहे हैं. ये जो हम काम कर रहे हैं, जो हमारी आने वाली पीढ़ी है, हमारे बच्चे हैं, हमारे पोते हैं, उनके बच्चे हैं, वो आपको याद करेंगे कि इस जनरेशन ने, इस पीढ़ी ने हमको पानीदार बनाया था, हमारे गांव को पानीदार बनाया था. तो ये जो काम कर रहे हैं आप, बहुत बड़ा काम कर रहे हैं. मतलब ये बहुत नेकी का काम है, बहुत आगे की सोच का काम है. लेकिन इस कॉम्पिटिशन की खास बात, इसमें कोई हारता नहीं. इसमें भले आप जीतो या ना जीतो, नंबर वन प्राइज हमारे पास 3 प्राइज है. 50 लाख का पहला प्राइज, 30 लाख का दूसरा, 20 लाख का तीसरा. इसके अलावा जो 30 तालुका में है, इस साल हम 30 तालुका में है, तो 30 और प्राइजेस है हमारे. तालुका में नंबर वन जो है उसको भी मिलेगा. तो ऐसे 30 प्राइजेस है. हो सकता है कुछ लोग प्राइज जीतेंगे, कुछ गाँव नहीं जीतेंगे. 1,300 गाँव है, 315 गाँव है, तो हर गाँव तो ये प्राइज जीत नहीं सकता. लेकिन ये एक ही कॉम्पिटिशन है जिसमें हर आदमी जीतता है, कोई नहीं हारता है. क्योंकि जिस जिसने गांव ने भाग लिया, जिस जिसने पाणलोट का काम किया, उसने अपने गांव को पानीदार बनाया और वो जीता, वो हार नहीं सकता. ये सबसे मतलब कमाल की बात है ये कॉम्पिटिशन की, कि इसमें कोई नहीं हारता है, सब जीतते हैं. मेरा आपसे, मैं आपको शुभकामना देता हूँ, आपको मैं ऑल द बेस्ट बोलना चाहता हूँ कि आप इसमें खूब मन लगा के काम कीजिए, प्यार से, मन से, जोश से, और एक होके काम करिए, ये बहुत जरूरी बात है. दरम्यान भागाईवाडी गावामध्ये आमिरनं वॉटर स्पर्धेचा शुभारंभ केलाय. आमचा 8 एप्रिल ते 22 मे या दरम्यान आमिर खान यांच्या मार्फत, पाणी फाउंडेशन मार्फत, जे दुष्काळ, महाराष्ट्रातला दुष्काळ पूर्णपणे घालवण्यासाठी त्यांनी जे पाणी फाउंडेशनच्या मार्फत काम सुरू केलेलं आहे, त्या आमच्या उत्तर सोलापूर तालुका त्यामध्ये घेतलेलं आहे. त्यातून आमचं भागाईवाडी गाव त्यामध्ये निवडलेलं आहे. त्याच ह्याच्यानुसार आमचं संपूर्ण 90% गाव या श्रमदानातून आमचं गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी 90% लोक इथं सहभागी होत आहेत. लहान 6 महिन्याच्या मुलापासून ते वृद्ध, वयोवृद्ध, आबालवृद्ध सगळे, म्हणजे इथं श्रमदानासाठी आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून 2 तास दररोज श्रमदान करतो. कोण येणार आहे आज आमच्या इकडे? आमिर खान ज्यांनी खरोखर दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करतात, आमिर खान साहेब आज आमच्या इकडे भागावडीला म्हणजे भेट देण्यासाठी येणार आहेत, आमचं काम पाहण्यासाठी येणार आहेत. म्हणजे आमच्या जेणेकरून आमच्या गावातील लोकांचा उत्साह आणखीन वाढेल. काय काय तयारी केली त्यांच्या स्वागताची? हे स्वागत आम्ही हार, फुले याच्या व्यतिरिक्त श्रमदानातून आमच्या गावाची एकही श्रमदान केलेलं आम्ही सर्व गावकरी मिळून त्यांना ह्याच्या मार्फतच आम्ही हे त्यांचं स्वागत करणार. इम्रान सय्यद, सी 24 तास, सोलापूर.